हाँ बघा, आपला आलू पराठा तयार झालेला आहे। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी स्नेहा, स्नेहाज किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मी पण मस्तच आहे। आयपीएल स्टार्ट झालेलं आहे आणि आपण आयपीएल चे जे क्रिकेटपटू आणि कॅप्टन्स आहेत त्यांचे असे फेवरेट असे डिशेस बनवत आहोत। आज आपण पाहणार आहोत मुंबई इंडियन्स यांची कॅप्टन रोहित शर्मा यांची फेवरेट अशी डिश, ती म्हणजे आलू पराठा। चला आता आपण पाहूया साहित्य। चला आता आपण साहित्य पाहूया। आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे, दोन मीडियम साईज मी उकडून घेतलेले बटाटे आहेत, त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा आहे। आपल्याला जेवढी कोथिंबीर हवी आहे, मी अर्धी वाटी ते पाव वाटीच्या दरम्यान मध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे। तेल घेतलेलं आहे चवीनुसार मीठ, एक मोठा चमचा लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि लिंबाचा रस घेतलेला आहे। चला आता आपण आधी गव्हाचं पीठ मळून घेऊया आणि आपल्याला पाणी लागणार आहे। आपण आता ह्यामध्ये गव्हाचं पीठ मीठ ऍड करून मीठ चांगलं मिक्स करायचं आधी, आणि मी चांगलं असं पीठ मळून घेत आहे पाणी टाकून। हे बघा, मी पीठ मी मळून घेतलेलं आहे। एका वाटीसाठी अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आणि मी थोडंसं तेल टाकून जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं मळून घेतलेलं आहे। छान असं मळून झालेलं आहे बघा। आता मी हे बाजूला ठेवत आहे आणि आता आपण सारणाची तयारी करूया। हे बघा, हे दोन मीडियम साईजचे मी बटाटे घेतलेले आहे आणि हे मॅश करत आहे मी छानपैकी। हे मॅश करून झालेले आहेत आपले। यामध्ये आता आपण कांदा टाकणार आहोत, तो पण असा मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामध्ये। त्यानंतर कोथिंबीर, लाल तिखट आणि हळद, धना जिरा पावडर आणि लिंबाचा रस। जर तुमच्याकडे लिंबाचा रस असेल तर लिंबाचा रस टाका, आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर टाका, दोघांपैकी काही तुम्ही ऑप्शन टाकलात तरी चालेल। आणि आता आपण हे मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत। हे बघा, हे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया। हे बघा, आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण पराठे बनवायला स्टार्ट करूया। हे बघा, आपण हा गोळा तयार करत आहोत, असा दाबून घेत आहोत आणि पीठ लावून घेत आहोत त्याला आणि थोडा लाटून घेत आहोत। असा लाटून घ्यायचा पूर्णपणे, थोडासा अर्धा लाटून घ्यायचा, जशी चपाती बनवतो तसा लाटून घ्यायचा हा। हे बघा, एवढं तयार करायचा। त्यानंतर आपण हा सारणाचा गोळा तयार करायचा आणि ह्याच्यामध्ये ठेवायचा आणि असं प्रेस करायचा आणि बाकीची जी आपण जसं मोदकाची पारी बनवतो तसं असं एकत्र करून घ्यायचं। एकत्र करून झाल्यानंतर हे असं प्रेस करायचं आणि उरलेलं जेवढं पीठ आहे हे असं बाजूला करून घ्यायचं आणि असं प्रेस करायचं। पुन्हा त्याला गव्हाचं पीठ लावायचं, थोडंसं दाबून घ्यायचं जेणेकरून जे सारण आहे ते सगळीकडे पसरलं जाईल। आणि अलगद हाताने एकदम जास्त जोरात नाही करायचं आणि थोडंसं आपल्या लाटण्याला पण पीठ लावायचं आणि हळूहळू हे असं फिरवत जायचं। जास्ती प्रेशर नाही द्यायचं, जर जास्ती तुम्ही प्रेशर दिला तर जे पराठा असतो तो खाली चिकटण्याची शक्यता असते। जर तुमच्याकडे पोलपाट नसेल तर तुम्ही ओट्याच्या प्लॅटफॉर्मवरती पण करू शकता, पण तुमचा ओट्याचा प्लॅटफॉर्म एकदम स्वच्छ आणि क्लीन असणं गरजेचं आहे। आता हे फास्ट फास्ट पण करून घेऊया। हा जास्ती मोठा पण नाही ठेवायचा, म्हणजे एकदम असा जाडा पण नाही ठेवायचा आणि एकदम बारीक पण नाही ठेवायचा, एकदम मीडियम साईजला असतो हा पराठा। हे बघा, असं छानपैकी करून घ्यायचं। आपल्याला दिसत आहे की सारण सगळीकडे पसरलेलं आहे आपलं। हे बघा, एवढी साईज ठेवायची, जास्ती मोठी पण नाही जास्ती छोटी पण नाही। जर तुम्हाला एकदम मोठा पराठा करायचा असेल तर सारण आणि पीठ तुम्ही प्रमाण वाढवू शकता। आता आपण काय करणार आहोत, हातावरती असं काढून घेणार आहोत आणि हे पॅनवरती असं टाकून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत।
तोपर्यंत आपण दुसरा पराठा पण तयार करून घेऊया। असं पीठ लावून घ्यायचं, पुन्हा लाटून घ्यायचं। हे लाटताना तुम्ही कितीही फास्ट लाटलं तरी चालेल, कारण काही आतमध्ये सारण नाही आहे। तुम्ही मीडियम गॅसवर ठेवल्यानंतर तुमचा इकडे एक पराठा तयार होऊन जातो। म्हणजे कसं तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही असं करू शकता, म्हणजे एक पराठा झाल्यानंतर थांबायची गरज नाही, तो मीडियम गॅसवर आपला शेकत राहतो। हे बघा, असं चारी बाजूने पीठ लावून घ्यायचं आणि हे असं दाबून घ्यायचं आणि अलगद हाताने लाटणं फिरवायला स्टार्ट करायचं। हे बघा, मिश्रण आपलं सगळ्या साईडनी फिरलेलं आहे आणि मिश्रण बघा मस्तपैकी एकदम। हे बघा, तयार झालाय आपला दुसरा पराठा पण। तर आपण त्या पराठ्याकडे बघूया की पराठा झालाय की नाही करून। पण आता असं अजून झालेला नाही आहे, थोडासा अजून व्हायची गरज आहे त्याला। आता आपण असा हा घ्यायचा आणि फ्लिप करायचा। तुम्ही ह्याला तूपही लावू शकता, तेलही लावू शकता, बटर लावू शकता। मी आता सध्या तेल लावत आहे त्याला, तुमच्या ऑप्शनवरती की तुम्हाला काही लावायचं आहे ते। हे बघा असं। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी नक्की त्या शंकाचे निरसन करायचा प्रयत्न करीन। हे बघा, तेल लावून झालेलं आहे, आता आपण पुन्हा फ्लिप करत आहोत। बघा, चारी बाजूने छान शेकत आहे, आवाज पण होत आहे आणि आपण दोन्ही साईडनी तेलही लावलेलं आहे। पराठा भाजायची काही घरायची नाही, घाई करायची नाही। हा बघा, थोडासा फुगत आहे पराठा आपला, काही घाई करायची नाही। जर करपण्याची शक्यता असते म्हणून मीडियमच गॅसवरती हा पराठा करायचा असतो। जर तुमचं पीठ छान मळलं गेलं असेल तर पराठा असा फुगतो छानपैकी। हे बघा, आपला पराठा झालेला आहे तयार ऑलमोस्ट। आता पाठची बाजू आपली शेकत आहे। हा दोन्ही साईडनी मस्त आहे की छान असा खरपूस भाजून झालेला आहे आणि आपण हा एका डिशमध्ये असा काढून ठेवत आहोत। हा बघा, आपला आलू पराठा तयार झालेला आहे, तुम्ही नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा झाला होता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।